नवी मुंबई एपीएमसी मध्ये 90% खराब कांदा दाखल झालेला आहे तर 10% उच्चतम प्रतीच्या कांद्याची आवक होत असल्याने दरामध्ये घसरण झाली आहे. हलक्या प्रतीचा कांदा 5 ते 8 रुपये किलो तर उच्चतम दर्जाचा कांदा जो आहे तो 8 ते 12 रुपयांनी विकला जातो आहे. अवकाळीमुळे कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. रुक्मिणी मातेचं महावस्त्र घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे. पुढील संत तुकाराम महाराज भवन इथे 3 दिवस रुक्मिणी मातेला नेसवलेलं महावस्त्र विक्रीसाठी ठेवण्यात आलेलं आहे. 100 रुपयांपासून अगदी 1000 रुपयांपर्यंत या 6 बार 9 बार साड्या उपलब्ध आहेत. या साड्या घेण्यासाठी महिलांनीही गर्दी केली आहे. पालघरच्या भुईसरमध्ये 235 जोडप्यांचा विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावलेली आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी आहे. माडा सिडकोसह इतर कोणत्याही सरकारी योजनेत दुसरं घर घेणं आता अशक्य. रोज नवे डाएट टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी होणार आहे त्यामुळे सरकारी योजनेतील घरांचे लाभार्थी तुम्ही एकदाच होऊ शकता. म्हणजे जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसंच सोडतीत लागलेल्या घराचं वितरण रद्द करण्यात येईल. मुंबईकरांची घामाच्या धारेतून सुटका होणार आहे कारण मुंबईच्या सर्वच लोकल आता एसी होणार आहेत. रेल्वे मंत्रालयानं वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर वंदे मेट्रोची बांधणी करायला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयानं 238 एसी रेक खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. कोल्हापूरमध्ये बाईकस्वारांना हेल्मेट सक्ती करण्यात आली. त्यासाठी सोमवारपासून 8 दिवस जनजागृती होणार आहे आणि त्यानंतर हेल्मेट न वापरल्यास 1000 रुपये दंड ठोठावला जाईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून जुन्या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. महापालिकेकडे 122 वाहनं आहेत. महापालिकेने 122 वाहनांसाठी 75,17,000 रुपये दर दिला होता. यामध्ये 10% वाढ करून ई लिलाव करण्यात येणार आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.